अरु हे घे मिसळ खा बस. आजी कुठं जाऊन बसली काय माहिती, दुपारपासून गेले, आतापर्यंत यायला पाहिजे होते, अजून नाही आले. ओह नो. अरे आरू काय करते तू, मधली क्रीमच खाते आणि बिस्किट कोण खाणार, सगळं खा ना बाळा. नोप. मम्मी मला बिस्किट नाही आवडत, क्रीमच आवडते. मला बस झाले गे खेळायला चालले. आता ही बिस्किट कोण खाणार ग, हा मधली क्रीम सगळी खाऊन टाकलीस, खा ना बिस्किट पण. नको मला, मला बस झाले खेळायला चालले. काय पोरगी आहे ना, इथेच खेळ, लांब जाऊ नको. टीचर चक्का आजीला होते, ते कमालची गोष्ट आहे. अरे तुझी मम्मी, तुमची आजी सासू कुठे गेली? त्या बाहेर गेल्यात, पण आज त्यांच्याने काय काम काढलं? त्या तुम्हाला काही बोलले नाहीत का? कशाबद्दल? त्या तुम्हाला काही बोलले नाही म्हटलं, मी तरी कशी सांगू ना, त्यांना विचारा, त्या सांगतील तुम्हाला. काय चाललंय दोघींच काय माहित, आजीने आता नवीन उद्योग काय म्हणलाय काय माहित. कुठे गेलात त्या? बस ना आता येतीलच त्या, चक्कर मारायला गेलं तर येतीलच थोड्या वेळानंतर. चहा प्या तोपर्यंत. चहा बनवताय? बरं ठीक आहे, बिस्किट पण असेल तर द्या. तस काय आहे, मला ना फक्त चहा प्यायची सवय नाही, त्याच्याबरोबर काहीतरी खावं लागतं मला. हो हो का नाही, देते ना, आहेत ना बिस्किट, फक्त त्यातली क्रीम आहे ना आराध्याने साठवून खाल्ली. बोला ना टीचर. आओ, तुमची आजी सासू माझ्याकडे आली होती. हो मला माहिती होतं, मीच सांगितलं होतं आजीला तुमच्या टेन्शन विषयी, तेव्हाच तर आजी तुमचं टेन्शन दूर करायला आली होती त्या दिवशी. म्हणजे तुम्हाला हेही माहिती असेल, आजीने माझ्या पुढे एक शर्त ठेवली आहे. काय शर्त विषयी मला काय नाही माहिती, कसली शर्त सांगा टीचर. नोप. आओ आजीला काही बोलू नका, मी तुम्हाला काय सांगितलं आहे म्हणून. नाही बोलणार, सांगा टीचर. पण तुमची आजी सासू खूप हुशार आहे, त्यांनी मला सांगितलं ट्यूशन साठी मी मुले आणून देते म्हणून, पण त्यांनी माझ्या पुढे एक शर्त ठेवली आहे. सांगा ना कोणती शर्त ठेवली. मला ट्यूशनचं अर्ध कमिशन द्यायला सांगतायत, आता मला तुम्हीच सांगा मला यात काय परवडणार आहे. वा आजी तर खरंच लय हुशार निघाली. हो टीचर मग बरोबर आहे ना, तुमच्या ट्यूशन साठी त्यांना मुलं पण गोळा करावं लागतील ना, मला वाटतं त्यासाठी त्या सकाळी जात आहेत. हा आणि फोनवर पण बोलत होत्या काहीतरी, चांगली टीचर आहे, मुलांना पाठवून द्या, आता एवढी मेहनत करतात तर तेवढं तर पाहिजेच ना. तुम्ही पण असं बोलताय, ठीक आहे, आता माझी पण मजबुरी आहे म्हणून आता मी आजीला तेच सांगायला आली होती, मी तयार आहे म्हणून. पण मला वाटतं आजीला आधीपासूनच माहिती होत मी तयारच होणार आहे म्हणून. जाऊ दे, आता काय बोलू शकते, मजबूर का ना महात्मा गांधी. आजी मी तुमचीच वाट बघत बसले होते, तुम्ही बोलले होतात ना विचार करून सांग म्हणून. हो का, मग काय विचार केलास? मी तयार आहे तुम्हाला कमिशन द्यायला. ओह नो. हो आहे.